यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे चमचमीत पोहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। तर चला आता आपण पोहे बनवायला सुरुवात करणार आहे। कसे मित्रांनो, सकाळ सकाळ प्रत्येकाला गडबड असते, गडबडीमध्ये कोणता पदार्थ खाव आणि झटपट कसा व्हाव हे प्रत्येकालाच माहिती आहे। त्यामुळे आज आपण सुरुवात करणार आहे पोह्याला। मी हे पोहे घेतलेत, हे कांदा, किती कांदे चिरून घेतलेत, हे दोन कांदे चिरून घेतलेत, थोडीशी कोथिंबीर, एक टोमॅटो घेतले, थोडेसे कांदे, तीन मिरच्या घेतल्या, थोडा कढी पत्ता, हळद, मीठ आणि जिरी मोहरी। म्हणजे पोह्याला आपलं थोडंसं मटेरियल लागतं पण व्यवस्थित, शेंगदाणे वगैरे आपले असे मस्त पैकी। मी शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे, मग आधी सर्व आता पोहे पहिले आपले धुवून घ्यायचे। हा घ्या, पोहे पण जास्त हे नाही करायचे, वरच्या करून घ्यायचे, नाही तर काय होईल त्याचा पूर्ण गाळ होऊन जाईल। नाजूक हाताने असं धुवून वगैरे घ्यायचे। आता आपले पोहे असे धुवून झालेले आहे आणि ते आता हे मी थोडे धुवून झाले आहेत, आता हे सुकाय ठेवत आहे, थोडे हलवून वाळून द्यायचे, नाही का, म्हणजे सुटसुटीत होतात। कढई तापायला ठेवायची। आता त्यानंतर मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे, पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजवल्यामुळे काय होतं, जरा थोडीशी टेस्टीची शेंगदाणे, नाही का, कच्चे शेंगदाणे चांगले वाटत। कच्चे शेंगदाणे टाकण्यापेक्षा थोडस भाजून टाकायचं त्याला। अशा प्रकारे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत, आता ते काढून घ्यायचे। आता हे मी शेंगदाणे काढून घेते, भाजून झालेले मस्त असा लालसर रंग आलेला आहे शेंगदाण्यांना। गॅस मोठा करते, तेल टाकते, गरम तेल आपल्या याच्यानुसार टाकायचं, आपल्या जेवढं सोयीनुसार। त्यानंतर जिरी मोहरी टाकते मी, अर्धा चमचा जिरी मोहरी टाकते। त्याच्यानंतर कढीपत्ता थोडासा घ्यास बारीक करून घ्यायचा आहे, म्हणजे जास्त तेल आणि कढीपत्ता तळणार नाही। मिरची टाकते तेलात, म्हणजे मिरची कशी कडक होते, थोडीशी मिरची ना तेलामध्ये जास्त करून घेते ना मित्रांनो, ते खरपूस होते, नाही का। अशा प्रकारे आपल्या पोह्याची रेसिपीला सुरुवात झालेली आहे मित्रांनो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सबस्क्राईब जर केलं तर आमची नवीन रेसिपी जेव्हा पण आम्ही यूट्यूबवर टाकू तर ती सर्वात पहिली तुम्हाला दिसणार आहे, आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका। तर आता हे आपले मिरची वगैरे टाकून झालेली आहे, त्यानंतर मी कांदा टाकते। आता कांदा आपला परतून घ्यायचा, त्याच्या मस्त लालसर असा कांदा करून घ्यायचा। मिरचीचा आणि कढीपत्त्याचा असा मस्त वास सुटलाय, नाही का, तडक्याचा एकदम जबरदस्त। दोन्ही मिक्स करून घेते, जास्त पण कांदा करपायचा नाही। आणि पोहे कसे मित्रांनो, सकाळ सकाळ आरोग्याला चांगले असतात, नाही का, पचायला पण हलके असतात, एक एनर्जी टाईप असती, आणि प्रत्येक घरात पोह्याचं एक महत्व वेगळंच असतं, नाही का, ते सांगण्याची काही गरज नाही। हा, शेंगदाणे भाजून दिलेले, हा साल काढून तेलामध्ये टाकते। हा हा, शेंगदाण्याची साल काढायची आणि हे करायचं, शेंगदाण्याची साल काढून असं साईडला साल काढून ठेवते आणि तेलामध्ये टाकायचं, गॅस थोडा बारीक करायचा, गॅस थोडा बारीक करायचा, म्हणजे आपले कांदा नाही करपायचा। म्हणजे साल काढल्यामुळे कसं शेंगदाणे आपले व्यवस्थित दिसतात, खर तर साल काढलेले शेंगदाणे छान दिसतात पोह्याला, असे अख्खे नाही, थोडेसे तळून टाकायचे, म्हणजे अर्धे शेंगदाणे करायचे, कोणी कुठून थोडस घेत हातावरच करत। तसे पोह्याचे आपण दुसरे पण रेसिपी आणणार आहे मित्रांनो थोड्या दिवसामध्ये, कांदा पोहे आणणार आहे, बटाटा पोहे आणणार आहे, खोबरा पोहे, असे बरेच प्रकार आहे पोह्यांमध्ये, नाही का। तर सुरुवातीला कसे आपले जे गावरान पोहे तेच चालू आहे आपली रेसिपी। हा, आता आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत, शेंगदाणे मी साल काढलेले, आता हे शेंगदाणे तेलामध्ये टाकते, म्हणजे कडक असे शेंगदाणे होते, कडक असल्यामुळे छान लागते। हा, मिरची आणि शेंगदाणे जरा चांगले फ्राय केले तर एक चौपणी ते आणि एक असा कडकपणा येतो, नाही का, क्रंचपणा येतो आपला। आता मी गॅस मोठा करते आणि शेंगदाणे ते सगळं मिसळून एक करून घेते,
आता टोमॅटो टाकून घेते. हां आता टोमॅटो मिक्स करायचे आणि थोडीशी कोथिंबीर टाकते. थोडीशी कोथिंबीर टाकायची. थोडीशी टाकायची मित्रांनो, जास्त नाही टाकायची. हे सर्व घालून घेते. आता मस्त असा वास सुटलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय हळद टाकायची. हळद आणि मीठ हळद अर्धी टाकते म्हणजे कलर येतो पोह्याला. हळद टाकते पिवळसर जास्त कलर आलेला आणि हळद जास्त टाकली तर मस्त असा वास सुटलेला आहे. सर्व असं हलवून घ्यायचं वास भारी सुटतो. हो जे आपले सुटसुटीत पोहे झालेले मित्रांनो आता हे त्याच्यामध्ये टाकायचं. ते आता त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. चालले आपले पोहे कढईमध्ये. गॅस आता थोडा कमी ठेवायचा. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे पोहे आपले हलवायला घ्यायचे. गॅस कमी केलेला आहे कारण का पोह्याला जास्त मोठा गॅस नाही ठेवायचा. आणि अशा प्रकारे आपले पोहे यांना चांगली अशी सजावट झालेली आहे मित्रांनो. मस्त कलर यायला लागलाय हळदीचा असा पिवळसर. पिवळसर असा कलर येतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले पोहे झालेले आहेत. हा पण ते काय करायचे आता. आता हे मी झाकण ठेवते. 2-3 मिनिटं वाफलून द्यायचं. थोडं गॅस आपला बारीक ठेवायचा. आता मी झाकण ठेवलेलं आहे. आता वाफेवर राहू द्या 2-3 मिनिटं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपले झणझणीत पोहे झालेले आहे. पोह्याला कलर मस्त आलेला आहे. आता आपण खायसाठी तयार आहे. डिश मध्ये मी काढून घेते पोहे. मस्त असे झालेले आहेत पोहे. छान असा सुगंध आणि असे वाफाळलेले पोहे दिसत आहे मित्रांनो. आता मी डिश मध्ये काढून घेते. आणि पोह्यानो लिंबू आणि चहा पण खूप छान लागतो पोह्याबरोबर. आता पोह्याबरोबर चहा जर तुम्ही घेतला तर एक नंबर लागतो मित्रांनो, नाही का. चहा संग पोहे आणि चहा घ्यायचा, एक नंबर चव येते तोंडाला. हा तर मित्रांनो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली ते कमेंटमेंट मध्ये नक्की सांगा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग धन्यवाद. धन्यवाद.